चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा, तसंच बेल प्रेस करायला विसरू नका. हाय हॅलो नमस्कार सर्वांना. SM रेसिपी कट्टा तसंच SM रेसिपी मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण ब्रोकलीची भाजी करून बघणार आहोत आणि मी जी केली ती अगदी टेस्टी झाली म्हणून मला असं वाटलं की तुमच्याबरोबर शेअर करावं म्हणून मी हे परत एकदा तुमच्याबरोबर शेअर करते ही भाजी आणि तुम्हाला नक्कीच आवडेल असं मला वाटतं आहे. अगोदर निसून घेऊयात ब्रोकलीच्या आजूबाजूला जी पानं असतात जसं फ्लावरला असतात तशी ही सर्व पानं मी काढून घेतली. आतमध्ये बघितलं की कीड आहे की नाही त्यानंतर मी ही चिरायला घेतली. आपण फक्त याचे व पुढचे जे फुलं आहेत तीच घेणार आहोत. थोडेसे दांडे घेतले तरी चालतील पण तरी पण मी थोडे थोडे घेतलेलेच आहेत. बघा तुम्ही आधी बघितलं चेक केलं कारण मला फ्लावरचं भाजी आवडत नाही म्हणून मी ऑप्शन म्हणून ही ब्रोकली ट्राय करायला घेतलं भाजी आणि ती खरंच खूप टेस्टी झाली म्हणून म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करूया. बघा मी सगळी भाजी छान अशी निसून घ्यायला चालू केलेली आहे. कमीत कमी अशी चिरून घेतली तर मला असं वाटतं की पटकन एकसारखी चिरली तर शिजायलाही सोपं जातं, नाहीतर काही वेळा काय होतं काही पार्ट शिजतो काही शिजत नाही. आणि तुम्ही बघताय मला जसं व्यवस्थितपणे करता येईल तसे मी बारीक बारीक तुकडे केलेले आहेत. तुम्ही देखील असेच करून घ्या जर ट्राय केलं तर. आणि तुम्ही जर केलेली भाजी किंवा तुम्ही नेहमी नेहमी जर करत असाल तर यात काही वेगळं असेल तर मला नक्की सांगा कारण मीही पहिल्यांदाच करत आहे म्हणून. आणि त्यानंतर मी आता ही 1/2 किलो ब्रोकली आणली होती आणि असंच चॅनलवर बघता बघता यूट्यूबवर मलाही आवडतात दुसऱ्यांचे व्हिडिओज बघायला. आणि मी जी भाजी ट्राय केली नाही ती मला ट्राय करायलाही खूप आवडते. खरं तर शुगर ज्यांना आहे त्यांना कुठली भाजी चालेल यासाठी मी हे सगळे व्हिडिओज रेसिपीज बघत होते किंवा कुठल्या कुठल्या भाज्या या लोकांसाठी चांगल्या आहेत यासाठी मी बघायला ट्राय केलं. आणि बघता बघता माझ्या असं लक्षात आलं की ब्रोकली फ्लावर ह्या दोन भाज्या अगदी शुगर असलेल्या माणसाला दिल्या तर चांगल्याच असतात म्हणून माझ्या डोक्यात आलं की चला आज आपण ही भाजी ट्राय करून बघायची. पण तुम्हाला एक सांगते, बटाटा पण अगदी प्रमाणातच घालणार आहे मी. याच्यात बटाटा एक घातलेला आहे तुम्ही पुढे बघालच कारण मी जेव्हा पहिल्यांदा ती केली होती तेव्हा मी कच्चा बटाटा घातला होता पण यावेळी मी उकडून घेतला म्हणजे भाजी ही झटपट आणि एकदम छान तयार होते. इथं पाणी ठेवलं होतं उकळायला आणि त्याच्यात आपण मीठ घातलेलं होतं. त्यानंतर ब्रोकली घालून घेतली आणि थोडीशी हळद घातली. मीठ आणि हळद हे जंतुनाशक असतं हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे म्हणून आपण फ्लावरच्या भाजीला देखील हे नक्की असं वापरा कारण त्याच्यामध्ये पण कीड असते. आणि अशी एक 2-3 मिनिटासाठी मी छान अशी ब्रोकली उकडून घेतली. त्यानंतर अर्धी उकडली आणि अर्धी कच्ची आहे. त्यानंतर त्याच्यात एक बटाटा उकडून असा चिरून घालणार आहे. जास्त बारीक चिरलेला नाही, बघू शकताय. एका बटाट्याचे असे मी 4 भाग केलेले आणि 4 आडवे भाग केले. त्यानंतर गरम करायला ठेवलं तेल. तेल गरम झाल्यानंतर डायरेक्ट वाटलेला मसाला घातलाय. तुम्हाला असा प्रश्न पडत असेल की डायरेक्ट वाटलेला मसाला कोण वाटत बसणार तर तुम्ही इथं कांदा टॅमॅटो लसूण आलं असं घालू शकता किसूनही आलं घालू शकता आणि बारीक करून लसूण घालू शकता. कांदा टॅमॅटो तर आपण नेहमीच्या भाज्यांना फ्राय करून घालतोच त्याच पद्धतीत. आणि त्यानंतर इथं मी हळद घातली 1/2 चमचा. त्यानंतर कांदा लसूण मसाला 1/2 चमचा, धने पूड 1/2 चमचा. कारण ह्या सगळे सुके मसाले असतात, तिखट थोडी ब्रोकली कमी केली तर मला असं वाटतं ती टेस्टी लागते, जास्तही तिखट चांगली लागत नाही हा माझा अनुभव आहे म्हणून मी सांगितलं. पण त्यानंतर इथं बेडकी मिरची वापरलेली आहे पूड 1/2 चमचा. आणि इथं माझ्याकडे एक गरम मसाला होता कारण साक्षीनी एक कोफ्ता जो पनीर कोफ्ता ट्राय केला होता तेव्हा तिने तो मसाला आणला होता आणि खरंच तो मसाला खूप छान लागतो टेस्टला. मी तुम्हाला त्या नक्की शेअर करेल जर तुम्हालाही तो हवा असेल तर. आणि खरं तर मसाला छान फ्राय करून झाला की त्यानंतर मी आपण पुढची क्रिया करणारच आहोत पण आपण थोड्याशा गप्पा मारूयात कारण थोडंसं चवीनुसार मीठ. त्यानंतर
हे सगळा मसाला आपण छान असा फ्राई करून झाला की कढईने असं तेल सुटतं त्याला, त्यानंतर घातला त्याच्यामध्ये तो एक चिरून घेतलेला बटाटा उकडलेला, त्यानंतर सगळ्या मसाल्यामध्ये हा बटाटा छान फ्राई करून घेतला आणि त्याच्यात घातली ब्रोकली। ब्रोकली ही पाव किलो आहे, पाव किलोला एक बटाटा अगदी बरोबर प्रमाण आहे माझ्या दृष्टीनं। तुम्ही पण जेव्हा ट्राय करसाल तेव्हा अशा पद्धतीनंच करून बघा। आपली ब्रोकली डिश तयार झालेली आहे, तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा। धन्यवाद।